शिक्षक जे होते वारे गुरुजी यांचं निलंबन झालं होतं आणि त्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवला, त्यांचं ते समर्थन दिलं होतं, आता त्याला रुजू झाले दोषमुक्त करण्यात झालं, कसं काय सांगणार? तिथले ते स्थानिक आमदार आणि तेव्हा पालकमंत्री त्यावेळेचे, त्यांनी मला वाटतं बऱ्यापैकी त्यांना निलंबन करण्यासाठी पाठपुरावा केला. मी 1:30 वारे गुरुजीच्या, पण शिक्षक चांगले भेटणं या देशासाठी सुदैवाची गोष्ट असते. आणि कुठेतरी एक शिक्षक एवढ्या जिद्दीनं काम करतं, एक शाळा उभी करतं, ते राष्ट्रीय स्तरापर्यंत नेतं, आणि त्याच वारे गुरुजीवर आपण वार करत असाल, तर आम्हाला, मी रात्री 1:30 जाऊन त्यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्यासाठी विधानसभेसुद्धा आपण आवाज उठवला होता. त्यांनी अमरावतीला पण वारे गुरुजी आले होते, चप्पल घालणार नाही म्हणून त्यांनी म्हटलं जोपर्यंत माझ्यावर त्याला दोष आहे मी दोषमुक्त होत नाही. आता आमची विनंती आहे वारे गुरुजींना, आता चप्पल घालावी, पण आता दोषमुक्त झालेले आहे. आणि अशा चांगल्या गुरुजीसोबत आम्ही सदैव उभं राहणार त्यांच्या पाठीशी. जे काहीच करत नाही त्याच्यासाठी आता खरं तर त्याच्यावर कारवाई होत नाही. तुम्ही पहा का कित्येक असे शाळा आहे फरकच होत नाही, त्याच्यावर कारवाई मला दिसली नाही फार ताकदीनं होताना. पण जे अधिक चांगलं काम करतं हे देशाचं राज्याचं दुर्दैवच आहे, शिक्षण खात्याचं, ग्रामविकास खात्याचं खास करून. मला माहित नाही बातमी 19 कोटीची काय मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. चौकशीचा सस्य मिळा. मला वाटतं ते मधात ते स्वतः फिरल्या घरी महाराष्ट्रात, त्याच्यानं आता सुरू झाली असेल कारवाई. भाऊ एक शेवटला प्रश्न, मला माहित नाही बातमी 19 कोटीची काय मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. चौकशीचा सस्य मिळा. मला वाटतं ते मधात ते स्वतः फिरल्या घरी महाराष्ट्रात, त्याच्यानं आता सुरू झाली असेल कारवाई. भाऊ एक शेवटला प्रश्न, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.